वरच करायचं काय? काही डोकं वर काय? यावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की भारत धर्म के गद्दार को गोली मारो सालों को काही डोकं वर काय? नाजा जितेंद्रावरच करायचं काय? काही डोकं वर काय? राक्षसी जितेंद्रावरच करायचं काय? काही डोकं वर काय? या इल्यानगर जिल्ह्यात हा नपुसंक जितेंद्र आव्हाड जो वेळोवेळी हिंदू धर्माविरुद्ध हिंदू धर्मातील साधू संत व देवी देवतांच्या विरुद्ध चुकीचा इतिहास पुढे ठेवून समाजाची दिशाभूल करत असतो, या नपुसंकाविरोधात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कठोर अशी कारवाई करावी, या नपुसंकाची नार्कोटेस्ट करावी। हा नपुसंक जितेंद्र आव्हाड मी नार्कोटिक्स डिपार्टमेंटला तुला आव्हान देतो, हा आरामखोर कुत्ता गोळी खातो, ड्रग्सच्या गोळ्या खातो, हा एमडीए खातो, हा नशा केल्याशिवाय याला भाषण करता येत नाही, हा नशेली पदार्थ खाल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं भाषण करत नाही, हा नपुसंक आपल्या बापाचं नाव वेगळं लावतो कागदोपत्रीमध्ये आणि त्याच्या स्वतःचा बाप दुसरा आहे असं तो जाहीर एका नेत्याला आपला बाप म्हणतो, अशा दोन बापाच्या औलाद्याला या महाराष्ट्रामध्ये राहण्याची याची लायकी नाही। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचे जे निस्सीम भक्त होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यामध्ये याला राहायची याची लायकी नाही। मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आवाहन करतो, या आराम थोराला कडक शासन करा व नार्कोटिक्स डिपार्टमेंटला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आमच्याकडे सबळ पुरावे, मी त्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो समीर वानखेडेंसारखा या ठिकाणी सक्षम अधिकारी नेमून या जितेंद्र आव्हाडची या ठिकाणी तपासणी करा, याची कठोर कार्यवाही करा, याच्यावरती नार्कोटिक्स डिपार्टमेंटनी त्याची तपासणी करावी आणि मी याला खुले आव्हान देतो। याच्या मार्फत मोठमोठे ड्रग्सचे व्यवसाय या महाराष्ट्रामध्ये चालतात, हा ड्रग्स ऍडिक्ट आहे, हे मी खुले आव्हान या ठिकाणी करतो व ते स्वीकारावं जितेंद्र आव्हाडने।